राम राम मंडळी मराठीचा मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हा सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हा सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गड किल्ले आपली खरी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील तब्बल महत्त्वाच्या अशा 88 गडांची, किल्ल्यांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहत असतो. महाराष्ट्रातील गड किल्ले आपली खरी संपत्ती या सिरीजच्या 22व्या भागामध्ये आज आपण पट्टागड किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. तर अशा या किल्ल्याचं जुनं नाव, नवीन नाव, किल्ल्याची समुद्रसपाटीपासून असणारी उंची, किल्ल्याचा प्रकार, किल्ल्याचं ठिकाण, या किल्ल्यावर कोणत्या इतिहासकालीन पौराणिक अशा गोष्टी आहेत ज्या आजही आपण पाहू शकतो. चला तरी मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, किल्ल्याचं नाव आहे पट्टागड किल्ला. किल्ल्याचं जुनं नाव विश्रामगड या नावाने हा किल्ला ओळखला जातो. का? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं 17 दिवसांचं वास्तव्य या किल्ल्यावर झालं, म्हणून या किल्ल्याचं नाव विश्रामगड म्हणून असंही ओळखलं जातं. तर असा हा पट्टागड किल्ला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा किल्ला अकोला तालुक्यापासून पट्ट्याचीवाडी नावाचं गाव जे आहे अशा या पट्ट्याचीवाडी गावापाशी हा किल्ला स्थित आहे. तर या किल्ल्याचे काही जे इतिहासकालीन अशा ज्या गोष्टी आहेत, तर त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कोलडाई देवीचं मंदिर या किल्ल्यावर पाहावयास मिळतं. पाण्याची जुनी टाके, त्यासोबतच कातळातील पायऱ्या, ज्या दगडी कातळात कोरलेल्या ज्या मानवनिर्मित पायऱ्या आहेत त्या पायऱ्या या ठिकाणी आजही आपण पाहू शकतो. त्यासोबतच पूर्ण जे कोकणचं जे विहंगम दृश्य सौंदर्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर या पट्टागड किल्ल्याला आवर्जून भेटी द्या. या किल्ल्यावरून कोकणचं विहंगम दृश्य तुम्हाला नक्कीच पाहावयास मिळेल. त्यासोबतच शिवाजी महाराजांचे 17 दिवसांचं वास्तव्य या किल्ल्यावर होतं, म्हणून या किल्ल्याला विश्रामगड म्हणून ओळखलं जातं. तो त्यासोबतच इतिहासकालीन पूर्वी ज्या जुन्या तोफा वापरल्या होत्या त्या तोफा आजही आपल्याला या किल्ल्यावर पाहावयास मिळतात. तर मित्रांनो, असा हा पट्टागड नक्कीच एकदा या किल्ल्याला वर्षभर तुम्ही केव्हाही भेट देऊ शकता असा पाहण्यासारखा किल्ला. मित्रांनो, किल्ल्याचं संवर्धन व्हावं, येणाऱ्या काळातील पिढीला या अलौकिक अशा शिवकालीन खजिन्याची माहिती अखंडितपणे भेटत राहो आणि जेव्हा जेव्हा भारतीय पर्यटनाचं नाव घेण्यात येईल त्यावेळेस सर्वप्रथम महाराष्ट्र पर्यटन गौरवण्यात येईल अशी आशा बाळगून आजच्या व्हिडिओला येथे थांबूया. तोपर्यंत जय शिवराय मनामनात आणि घराघरात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्टर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुम्हापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.